नमस्कार, मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मुलांना म्हणजे अगदी 3-4, 3 ते 5 वयोगटातील जी मुलं असतात त्यांना इंग्रजी वाचायला कसं शिकवणार. आता यासाठी 3 वर्षाचे झाले की आपण अल्फाबेट मुलांना शिकवायला घेतो, मग इंग्रजी अल्फाबेट, त्यांची व्हॉवेल्स आणि कॉन्सनंट 3 ते 5 वयोगटात मुलांना खूप चांगल्याप्रमाणे ABCD मूळ अक्षरे वगैरे सगळं येतं. पण 5 वर्षानंतर किंवा 5 वर्षाच्या आधी आपण मुलांना इंग्रजीचे 2 लेटर 3 लेटरही वाचायला देतो. यानंतर त्याची सुरुवात असते रीडिंगची. मग त्याला इंग्लिश रीडिंगची सुरुवात करताना बऱ्याच वेळा होतं काय, आपण वर्ड तर त्यांच्याकडनं वाचून घेतो पण त्यांच्याकडनं अगदी सेंटेन्स बाय सेंटेन्स आणि म्हणजेच इंग्रजी एकंदरीत आपल्याला त्यांच्याकडे इंग्लिश वाचून घ्यायची असते आणि मग ते वाचायचं शिकवण्यासाठी सुरुवात कशी करावी हे आपल्या लक्षात येत नाही. तर त्यावरच आजचा व्हिडिओ आहे. रीडपासून आपण वाचायला सुरुवात करूया. द ABCD हे फक्त या अक्षरांची नावं आहेत, पण यांचा साऊंड करताना आधी आपण मुलांना कसं शिकवत होतो, ए फॉर ॲपल. तर आता नवीन पद्धतीने म्हणजे आत्ता अगदी सोप्या पद्धतीने आपण मुलांना द्यायचं आहे, तर ए ॲ, ए ॲ, ए हे त्याचं नाव आहे आणि त्याचा साऊंड होतो आहे ॲ. ए ॲ. बी ब, बी ब. सी क, डी ड. ई अ किंवा ए असंही होतो. यफ यफ फ. जी ग, यच ह. आईचा आई होतो किंवा ई पण होतो. जे ज, के क, ल, एलचा ल, 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 लचा साऊंड होतो. एम मचा साऊंड होतो. एनचा थोडा नाकातून आवाज आणि न म्हणजे अनुस्वराचा उच्चार साऊंड करायचा आहे, ठीक आहे. नेक्स्ट ओ आ, आ. पी प, क्यू क्व. र र, र आर र. यस स, स. टी ट. पुढे यू अ किंवा अ. वी व, व. आता व्हीचा आणि डब्ल्यूचा साऊंड करत असताना व व बोलताना आपण व हा जी थोडी वरती घेतो व, आणि डब्ल्यू बोलताना व म्हणजे आपले दात थोडे मध्ये जातात आणि व त्याचं नॉर्मली चेंज होतो. व आणि ह हा दोघांचा साऊंड डब्ल्यूमध्ये होत असतो म्हणून व म्हणजे या पद्धतीने. यानंतर एक्स, एक्सचा साऊंड करताना आपण म्हणजे बॉक्स, बॉक्स, ऑक्स त्या पद्धतीने. वायचा य आणि झेडचा झ, ठीक आहे, झी या पद्धतीने. मग हे साऊंड झालेत म्हणजे आपण ABCD हे फक्त त्याचे नावं आहेत आणि नावाप्रमाणे बोलून घेतो, पण असं न करता मुलांना नावासोबत साऊंड, त्याचा प्रोनाऊन्स, उच्चार हे देखील मुलांना आपण समजून सांगायचं आहे. यानंतर हे साऊंड त्यांचे क्लिअर झालेत. रीडिंगची सेकंड स्टेप येते, टू लेटर. आता टू लेटरमध्ये कोणकोणती असतात बरोबर, तर ऑन, ॲट, ऑफ, ऑर, इज, इन, इट हे भरपूर आहेत. म्हणजे जेवढे पण टू लेटर आहेत तेवढे आपण मुलांकडनं लिहून घेतली पाहिजे, बोलून घेतलं पाहिजे, त्याचा साऊंड मुलांना आला पाहिजे. जसं आपण स्पेशली अगदी अल्फाबेट जसे आपण त्याचा साऊंड मुलांकडनं बोलून घेतला, तशीच प्रॅक्टिस आपल्याला टू लेटर वर्डची प्रॅक्टिस आधी द्यायची आहे. ऑ, ऑन, या पद्धतीने आपण मुलांची सुरुवात करायची रीडिंग करताना. डायरेक्ट ऑन, ॲट, ऑफ असं न वाचता मुलांना स्वतः वाचता आलं पाहिजे. यासाठी ऑ, ऑन, ॲट, ॲट, ऑफ, ऑफ, फ, ऑर, ई, झ, ई, न, इन, ई, ट, इट या पद्धतीने जेवढे पण टू लेटर आहे ते या पद्धतीने आपण मुलांकडनं रीडिंग करून घ्यायची. नेक्स्ट, यानंतर टू लेटर झाल्यानंतर आपलं येतं ते
थ्री लेटर आता थ्री लेटर हे वर्ड्स पण मुलांना माहिती होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण थ्री लेटर ही मुलांच्या अगदी रीडिंगचे खूप खूप आणि खूप महत्त्वाची स्टेप आहे, स्टेज आहे. या स्टेजवर मुलांकडनं खूप खूप असे थ्री लेटर भरपूर वर्ड आहे, अगदी ए टू झेड पर्यंत जेवढेही थ्री लेटर असेल त्याची छान अशी प्रॅक्टिस घ्यायची आहे. तर यामध्ये पण रीडिंग घेताना मुलांना कॅट मॅट बॅट रॅट ह्या चुकीच्या पद्धतीने जाऊ नका. तर ह्यासाठी महत्त्वाचं आपण मुलांना रीडिंग करताना त्यांना स्वतः त्या त्या लेटरचा साऊंड करता आला पाहिजे. मग जसं आपलं टू लेटर झालेलं आहे, मग टू लेटरचं साऊंड त्यांना ऑलरेडी माहिती, ॲट 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 ॲट, याप्रमाणे ॲटला क लावला कॅट, क ॲट क ॲट, म ॲट मॅच, र ॲट रॅट, ह ॲट हॅट, या पद्धतीने. म्हणजे स्वतः त्यांना ॲ आणि ट दोन्ही एकत्र येऊन ॲट होता, आणि ॲटला सी लावला तर कॅट होतो. हे त्यांचा साऊंड, हा प्रॉपर साऊंड मुलांना करता आला पाहिजे. ते तुम्ही सांगायचं काम नाही, तर त्यांनाच आधीच ही या पद्धतीने त्यांना वाचता आलं पाहिजे किंवा रीडिंग करता आलं पाहिजे. यासाठी भरपूर भरपूर अशी प्रॅक्टिस घ्या. क ॲट कॅट, म ॲट मॅट, र ॲट रॅट, ह ॲट हॅट. नेक्स्ट ड ऑग ड लॉग, ब ॲड बॅड, प ॲड पॅड, ॲड सॅड, फ ॲन फॅन, म ॲन मॅन, ट ॲन टॅन, स अन सन, ब अन बन. ओके, या पद्धतीने आपण मुलांकडनं थ्री लेटर वर्ड्स ए टू झेडमध्ये बरेच असे थ्री लेटर वर्ड्स येतात, त्याची छान अशी प्रॅक्टिस करून घ्यायची. बस मुलांचे साऊंड झालेत, टू लेटर झालेत, थ्री लेटर वर्ड्स झालेत, अशी टोटली हे वर्डची खूप प्रॅक्टिस झाल्यानंतर मग पुढे येतं ते साईट वर्ड. साईट वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. साईट जे हे टू लेटर थ्री लेटर झाल्यानंतर साईट वर्डची सुरुवात आपण करायची. यामध्ये टू लेटर, थ्री लेटर, फोर लेटर, फाय लेटर असे भरपूर लेटरचे वर्ड्स असतात आणि भरपूर वर्ड्स असतात. आता साईट वर्ड म्हणजे काय? पुन्हा पुन्हा येणारी वर्ड जे असतात त्याला म्हणतात साईट वर्ड. म्हणजे मग साईट वर्ड कसे असतात? जसं द, अँड, बट, वॉज, धीस, दॅट, वेअर, इज, आर, देन, वॉट, असे बरेच वर्ड आहे. आणि बघू शकता हे पण पूर्ण साईट वर्ड आहे, साईट वर्ड आहे. याशिवाय आपण सेंटेन्स मेक करू शकत नाही, सेंटेन्स फ्रेम करू शकत नाही. म्हणजे सेंटेन्स फ्रेम करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात ते साईट वर्ड, आणि साईट वर्ड सोबत असतात नेमिंग वर्ड. पण नेमिंग वर्ड आपण नंतर घेऊया, पण साईट वर्ड ही मुलांकडनं वाचून घेतली तर मुलांना इथंच 80% इंग्लिश रीडिंग सहज करता येते. कारण साईट वर्ड हे पुन्हा पुन्हा येणारे वर्ड्स आहेत, आणि जर रीडिंगची प्रॅक्टिस परफेक्ट साईट वर्ड मुलांकडनं करून घेतले, ते सोपं करून देण्यासाठी मुलांना साईट वर्डची प्रॅक्टिस घेणं खूप महत्त्वाचं आहे. साईट वर्ड रीडिंग करण्याची प्रॅक्टिस अ ऑल द अँड देअर अँड देम एनी हू मी माय नो नाव इवर बच व्यर हर एव्हरी. म्हणजे हे जे वर्ड आहे साईट वर्डचा लेटर, त्याचा साऊंड, आणि तो साऊंड पूर्ण वर्डचा साऊंड कसा करतो हे प्रॉपरली मुलांना जमलं, मुलांना साईट वर्ड वाचता आलीत तर इंग्लिश रीडिंग अगदी सोपी होते त्यांच्यासाठी. कारण एक सेंटेन्स जर आपण बनवतो त्यात फक्त एक नेमिंग वर्ड असतं आणि एक ॲक्शन वर्ड असतं, बाकी टोटली सगळे साईट वर्ड असतात. मग हे साईट वर्ड मुलांना सहज जर वाचता आली, जर साईट वर्ड मुलांना वाचता आली तर नेमिंग वर्ड आणि ॲक्शन वर्ड मुलांना सहज आपण पुढे शिकू शकतो. फक्त तेच वर्डचं त्यांच्यासाठी रीडिंग करणं थोडं क्रिटिकल असेल, त्या वर्डसाठी त्यांची प्रॅक्टिस घेणं महत्त्वाचं असेल. म्हणजे साऊंड, टू लेटर, थ्री लेटर वर्ड्स आणि साईट वर्ड हे मुलांची झाली तर 80% इंग्लिश रीडिंग मुलांना
येते आणि राहिलेल्या 20% आपण मुलांची प्रॅक्टिस घेतली तर छान रीडिंग मुलं करतात. तर यासाठी अशा पद्धतीने प्रॅक्टिस घ्या. अजून आपण सेंटेन्स फ्रेम कसे करायचे, सेंटेन्स कसे बनवायचे, मुलांकडनं कशी रीडिंग घ्यायची हे आपल्याला सहज येईल. प्रॉपर मेथडने तुम्ही मुलांना रीडिंग करायला शिकवा, सहज मुलं रीडिंग करतात. ती येते ही टोटली यापेक्षा भरपूर अशी साईटवर अजूनही येत. यासाठी छोटे छोटे इंग्लिश स्टोरी बुक्स ही मुलांकडनं रीडिंग करून घेतली तर खूप फायदा होतो. आणि इंग्लिश रीडिंग करताना अगदी सोप्या भाषेत फॉन्ट मोठा असलेला असे वर्ड्स भरपूर पिक्चर असलेले बुक्स मुलांना द्या आणि भरपूर अशी इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिस करून घ्या. असं नाही की प्रॉपर त्यांच्या सिलेबसचंच बुक असलं पाहिजे असा हट्टास न करता वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर बुक्स, स्टोरी बुक्स, नाहीतर वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझिन वगैरे, त्यात नुसती साधी हेडलाईन मुलांकडनं वाचून घेतली तरी मुलांना इंग्लिश रीडिंगची सवय होते किंवा इंग्लिश रीडिंग करण्याची आवड निर्माण होते आणि इंग्लिश रीडिंग मुलं सहज करतात. खूप असा तास, अर्धा तास न धरता 5 मिनटं 10 मिनटं अशा पद्धतीने जर आपण मुलांची इंग्लिश रीडिंग घेतली तर मुलांना सहज जमतं, खूप असं लोड येणार नाही याची काळजी घ्या आणि सोप्या पद्धतीने मुलांना इंग्लिश रीडिंगची सवय लावा. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया इंग्लिश प्रॉपर रीडिंग कशी करायची, कुठले बुक्स रेफर करायचे वगैरे सगळं डिटेल्स. ठीक आहे, आजच्या व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर मुलांच्या रीडिंगसाठी व्हिडिओचा थोडाही मदत होत असेल किंवा फायदा होत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग.